Hello friends, welcome to my channel Muske Sir. So in the previous video we learned the first poem of 10th class. Now in this video we are going to learn the second lesson of 10th class, which is An Encounter of a Special Kind, written by Tapan Mukherjee. Friends, we are going to learn this lesson in two parts. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपला इयत्ता 10वीचा जो दुसरा धडा आहे अँड एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड, याचं थोडक्यात भाषांतर मी या दोन व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि त्यानंतर तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण याचं जे इंग्लिश वर्कशॉप आहे, इंग्लिश वर्कशॉप आणि इतर जे मार्जिन क्वेश्चन्स, बाकीचे ज्या सर्व ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत ते आपण घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सो लेट्स गेट स्टार्टेड द चिट चॅट क्वेश्चन्स. So the answer of the chit-chat questions are quite your response is quite different from me. So no need to follow my answers as it is, as you can write your own answers. What do you see in the pictures? ह्या चित्रामध्ये काय दिसत आहे आपल्याला? I see a small girl carrying a puppy in a big round tub in almost a neck deep water. Question number 2. Why do you think the girl is trying to do? Why? I think the girl is trying to save the puppy from drowning into the water of the river because she loves the puppy very much. Question number 3. If you were in the place of that girl, what would you do? If I were in place of the girl, definitely I would try my best to save the puppy from drowning in the water of the river. Do you think she will become successful in her mission? Yes, definitely. I firmly believe that she will become successful in her mission of saving puppy from drowning into the water. So move to next. So it is the easiest activity you can do on your own. Now let's move to the lesson. An encounter of a special kind. एक अविस्मरणीय अनोखी चकमक, असं या शीर्षकाचं आपल्याला मराठीत भाषांतर करता येईल. चला तर मग पाहूया धडा हा काय सांगतो. माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन राणीगंज इन वेस्ट बेंगॉल. सो द फादर ऑफ द रायटर वॉज वर्किंग एज अ मेडिकल प्रोफेशनल फॉर अ प्रायव्हेट कंपनी राणीगंज इन भोपाल. की लेखकाचे जे वडील आहेत, की एका राणीगंज मधील पश्चिम बंगाल या राज्यातील राणीगंज या ठिकाणी एका कंपनीमध्ये, एका खासगी कंपनीमध्ये एक वैद्यकीय अधिकारी म्हणून कामाला होते. द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वेअर हाऊस्ड इन इंडिव्हिज्युअल बंगलोज इन साइड अ लार्ज कॅम्प्स. की द ऑफिसर्स ऑफ द कंपनी, जे कंपनीचे जे कोणी अधिकारी होते, त्यांना एका मोठ्या एका अतिशय भव्य दिव्य अशा आवारामध्ये स्पेशल सेपरेट अशा खास अशा बंगल्यामध्ये संपूर्ण त्या कंपनीचा जो कर्मचारी वर्ग आहे तो त्या खास अशा एका मोठ्या आवारामधील एका प्रत्येक अशा सेपरेट अशा बंगल्यामध्ये राहत होता. आवर हाऊस वॉज इन द कॉर्नर ऑफ द कॅम्पस. आणि त्याच कॅम्पसच्या त्याच आवाराच्या एका कोपऱ्यामध्ये लेखक तपन मुखर्जी यांचं घर होत. द ऑफिसर्स क्लब वॉज ऍडजेसंट टू द बाउंड्री वॉल ऑफ अवर गार्डन. आणि जो ऑफिसर्स लोकांचा जो क्लब होता तो लेखकाच्या बागेच्या ऍडजस्ट टू द बाउंड्री वॉल ऑफ बागेची जी बाउंड्री वॉल होती, जी कुंपणांची भिंत होती, अगदी त्या भिंतीच्या लगतच एक ऑफिसर्स लोकांचा क्लब होता. द कंपाउंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लॉवर्स अँड होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज. की तो जो परिसर आहे अतिशय
हिरव्यागार अशा गवताने, रंगीबिरंगी फुलांनी आणि अतिशय भव्य दिव्य उंचच्या उंच बहारदार डेरेदार अशा झाडांनी तो परिसर अगदी गजबजून गेलेला होता। म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला खूप हिरवाई, खूप असे वेगळ्या प्रकारचे झाड, वेगळ्या प्रकारचं गवत, रंगीबिरंगी फुलांनी तो परिसर, जो जो कंपनी जे लोक त्या ठिकाणी राहतात तो जो परिसर आहे तो अतिशय निसर्ग अशा निसर्गाच्या अद्भुत सौंदर्याने अगदी भरून गेलेला होता। द सीजनल व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन्स ऑफ द हाऊस होल्ड अँड द मॅग्निफिसंट ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड स्क्विरल्स अँड मेनी स्पेशीज ऑफ बर्ड्स अँड ग्रुप ऑफ लंगोर्स हॅड इवन मेड द डेन इन एन अश्वत्था ट्री नियर बाय दे हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड पार्सल ऑफ आवर एक्झिस्टन्स। तर लेखक पुढे काय म्हणतात, द सीजनल व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन्स, की लेख त्या बंगल्यांच्या ज्या प्रत्येकाच्या ज्या परसबागा होत्या घराच्या पाठीमागच्या त्या त्या परसबागेमध्ये ज्या त्यांच्या जे सीजनल व्हेजिटेबल्स असायच्या म्हणजे मौसमी पालेभाज्या असायच्या आणि जे मॅग्निफिसंट म्हणजे अतिशय भव्यदिव्य अतिशय ब्युटिफुल असे अतिशय सुंदर असे जे झाड आणि हिरवाईने नटलेला तो परिसर अनेक प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या जातींना कायम आपल्याकडे आकर्षित करून घ्यायचा। आणि त्याचमध्ये महत्वाचं म्हणजे स्क्वेरल्स म्हणजे खारी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या पक्ष्यांच्या ज्या प्रजाती आहेत त्या कायम या परिसराकडे आकर्षित व्हायचा। एवढंच नाही तर एक त्याच ठिकाणी एक अश्वता म्हणजे पिंपळाचं जे झाड होतं त्या पिंपळाच्या झाडावर जे लंगूर एक ग्रुप ऑफ लंगूर्स म्हणजे जे माकड असतात ज्यांचे तोंड काळे असतात त्यांना आपण वानर देखील म्हणतो, त्या वानराच्या एका टोळीने तर तो परिसर त्यांचा एक कायमचा निवासस्थानच करून टाकलेलं होतं। आणि लेखक पुढे काय म्हणतो, दे हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड पार्सल ऑफ आवर एक्झिस्टन्स डेली। पार्ट अँड पार्सल म्हणजे एखाद्या गोष्टीचा दररोजचा दैनंदिन भाग होऊन जाणे आणि ते वेगळ्या प्रकारचे पक्षी, त्या खारी आणि तो वानरांचा जो ग्रुप आहे, जो कळप आहे, तो त्यांच्या जीवनाचा एक त्यांच्या रोजच्या दररोजच्या जीवनाचा एक अविभाज्य असा घटकच बनलेला होता। अ स्मॉल इन्सिडेंट ऑन अ सॅटरडे ऑन अ सॅटरडे आफ्टरनून लेफ्ट प्रोफाउंड इफेक्ट ऑन मी अँड अनफोल्डेड बिफोर मी बिफोर माय आईज अ होल न्यू डायमेन्शन टू द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन। सो इट वॉज वन ऑफ द इन्सिडेंट दॅट द रायटर स्टील रिमेंबर्ड। अशा एक घटना लेखकाने आपल्या इथं आपल्याला आपल्या समोर प्रगट केलेली आहे की जी त्याच्या लहान त्यांच्या लहान तो लहान असताना घडलेली आहे की इट वॉज अ सॅटरडे आफ्टरनून एक शनिवारची जी दुपार होती आणि अशाच शनिवारच्या दुपारी जी काही एक घटना घडली त्या घटनेने लेखकाच्या मनावर अतिशय सखोल प्रोफाउंड इफेक्ट म्हणजे काय एक सखोल परिणाम केला अँड अनफोल्डेड बिफोर माय आईज अ होल न्यू डायमेन्शन टू द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन। आणि परमेश्वराची जी काही अद्भुत क्रिया असते, जी काही जादू असते, तिचं एक नवीन एक तिचा एक नवीन पैलू लेखकाच्या समोर प्रगट झाला, एक नवीन आश्चर्य, एक नवीन जे काही गुपित असते, एक जे काही रहस्य असते ते रहस्य लेखकाच्या समोर प्रगट झालं। या ठिकाणी अनफोल्डेडचा मिनिंग पाहू शकता तुम्ही, रिव्हील्ड, मेक नोन, प्रगट केलं, न्यू डायमेन्शन म्हणजे नवीन फॅक्टर, एक नवीन पैलू। इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा वॅकेशन। पूजा वॅकेशन म्हणजेच की गौरी पूजेच्या सुट्ट्या लागून एक थोडेच काही दिवस झालेले होते। जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड द हॉलिडेज प्रोव्हाइड एन अपॉर्च्युनिटी फॉर मी टू बिकम इंग्रोस्ड इन व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स पब्लिश स्पेशली फॉर द चिल्ड्रन इन द फेस्टिव्ह सीझन। इंग्रोस्ड मीन्स आपण काय म्हणू शकतो त्याला की ऑक्युपाइड इन, की खूपच व्यस्त होऊन झाले, मग्न होऊन झाले, की मग पुढं गौरी पूजेच्या सुट्ट्या लागून फार थोडे दिवस झालेले होते की इतर मुलांप्रमाणेच एक सुट्टीमध्ये मुलांचं काम काय असते हो, भरपूर म्हणजे आपल्याला आवडतात ती गोष्टींची वगैरे पुस्तकं वाचणे, अगदी लेखकाचा तोच आवडता छंद होता। म्हणून इतर मुलाप्रमाणेच या सुट्ट्यामुळे लेखकाला एक ऐतिहासिक संधी चालून आली की त्याच्या आवडीचे जे काही मॅगझिन्स असतील आणि खास मुलांसाठी प्रसिद्ध केलेले जे गोष्टीचे पुस्तक आहेत त्या गोष्टीमध्ये त्या पुस्तकामध्ये स्वतःला व्यापून घेण्याची आणि ते सुट्ट्या तशा प्रकारचे खर्च करण्याची एक ऐतिहासिक संधी या सुट्ट्यामुळे लेखकाकडे चालून आलेली होती। आफ्टर अ हर्टी लंच माय पेरेंट्स अँड माय यंगर सिस्टर ले डाऊन फॉर आफ्टरनून नॅप अँड आय सेटल डाऊन डाऊन विथ अ स्टोरी बुक। आफ्टर हर्टी, हर्टी म्हणजे काय, भरपेट, भरपूर पोट भर खाणे,
भरपूर की दुपारचं भरपूर जेवण झाल्यानंतर लेखकाची आई वडील आणि त्याची बहीण दुपारची वामकुक्षी म्हणजे दुपारची डुलकी घेण्यासाठी सगळेजण पळले आणि लेखक आपलं आवडतं गोष्टीचं पुस्तक घेऊन वाचण्यासाठी तो बसला. द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अँड ऍडव्हेंचर स्टोरी. की अशा प्रकारच्या साहसी कथा वाचण्यासाठी जे अतिशय शांत असं वातावरण लागतं, अगदी अनुकूल असं वातावरण त्या दिवशी दुपारी त्या परिसरात त्याला एक प्रकारचं त्याच्यापुढे समोर आणून ठेवलं होतं. म्हणजे बाकी सगळ्या दुपारचं वातावरण असल्यामुळे सगळ्या घरातले सगळे झोपलेले होते, दुपारची वामकुक्षी ढोलकी घेत होते आणि आजूबाजूचा परिसर देखील शांत होता आणि ते अतिशय आयडियल आदर्श असं एखादी साहस कथा वाचण्यासाठीचं वातावरण होतं. द सायलेन्स वॉज ओकेजनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग, द इंटरमिटंट चिरपिंग ऑफ हाऊस स्पॅरो, द हार्श कॉविंग ऑफ अ क्रो, द श्रील कॉल ऑफ अ काइट फ्लाइंग हाय अबाउ द ग्राउंड मेनी स्टिक्ड बाय, आय बिकेम डीपली ऑब्झॉर्ब इन द बुक. आणि हे जे सायलेंट होतं, एक जे ही जी शांतता होती ती अधून मधून थोडीशी भंग पावत होती. कशामुळे? साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग. आता दुपारचं भरपूर जेवण झालं असल्यामुळे कवीचं सॉरी एक लेखकाचं जे कुटुंब आहे एवढं गाढ झोपेमध्ये गेलं होतं की त्यांच्या अधून मधून घोरण्याचा आवाजाने देखील थोडीशी शांतता काय होत होती, भंग होत होती. आणि एवढंच नाही, द इंटरमिटंट चिरपिंग ऑफ हाऊस स्पॅरो, त्यांच्या घरामध्ये येणाऱ्या ज्या घरगुती चिमण्या होत्या, इंटरमिटंट म्हणजे काय फ्रिक्वेंट अधून मधून येणाऱ्या, त्या चिमण्यांच्या चिवचिवाट देखील अधून मधून ऐकत येत होता. आणि एवढंच नाही, द हार्श कॉविंग ऑफ अ क्रो, की अधून मधून कावळा देखील अतिशय कर्णकर्कश अशा आवाजामध्ये काव काव असा करत होता. अँड द श्रील कॉल ऑफ अ काइट फ्लाइंग अबाव द ग्राउंड, आणि त्यांच्या घराच्या बाजूच्या मैदानावरून जी घार उंचावून उडत होती तिच्या म्हणजे तिच्या सुद्धा कधी कधी अतिशय मोठ्या अशा आवाज लेखकाला ऐकत येत होता. मेनी स्टिकड बाय, वेळ पुढे पुढे जात होता. अँड आय बिकम ॲब्झॉर्ब इन द बुक, डीपली ॲब्झॉर्ब इन द बुक, की मी लेखक पुस्तक वाचण्यामध्ये अतिशय व्यग्न व्यस्त झाला. सडनली आय हर्ड अ ग्रुप ऑफ थ्री डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. आय चोज टू इग्नोर द कमोशन नॉईज अँड कन्फ्युजन, अतिशय गोंगाट म्हणू शकतो आपण, थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स माइट हॅव कॉर्नर्ड, हॅपलेस म्हणजे काय बिचार गरीब निर्धार आपण काय म्हणू शकला असाय. बट सून द बार्किंग बिकेम लाउडर अँड मोर अग्रेसिव्ह, द अलार्म्ड काउइंग ऑफ अ फ्लॉक ऑफ क्रोज ऍडेड टू द कॅकोफोनी. कॅकोफोनी म्हणजे काय, लाउड हार्श नॉइज, अतिशय कर्णकर्कशाचा आवाज. आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर, आणि मग काय झालं, सडनली हॅड अ ग्रुप डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स, की त्याच्या लेखकाच्या घरापासून थोड्याच अंतरावर एक कुत्र्यांचा कळप अतिशय भयंकर अशा आवाजामध्ये भुंकत होता. तर मग लेखकाने काय विचार केला, लेखकाने सुरुवातीला त्या गोंधळाकडे त्या गोंगाटाकडे दुर्लक्ष करण्याचं ठरवलं, की त्याला त्याला असं लेखकाला कदाचित असं वाटेल एखाद्या एखादा जो बिचारा डुक्कर असेल कोणतं तरी, आणि त्या डुक्कराला एखाद्या कोपऱ्यामध्ये घालून त्याच्यावर एखाद्या जे कुत्र्यांचा कळप आहे कदाचित तो त्यांच्यावर हल्ला करीत असेल असे असे लेखकाला वाटलं. म्हणून त्याने सुरुवातीला त्या गोंधळाकडे दुर्लक्ष करण्याचं ठरवलं. पण थोड्याच वेळानंतर तो आवाज जो आहे अधिक मोठा झाला आणि अधिक आक्रमक होत होता. द बिकेम लाउडर अँड मोर अग्रेसिव्ह अँड अलार्म द कॉइंग ऑफ अ फ्लॉक ऑफ क्रोज ऍडेड टू द कॅकोफोनी. आणि त्याच गोंधळामध्ये त्याच गोंगाटामध्ये कावळ्याचा जो एक कळप आहे त्या कावळ्याच्या कळपाचा देखील काव काव करण्याच्या आवाजाने त्याच्यामध्ये भर घातली. आणि थोड्याच वेळामध्ये द रायटर फेल्ड दॅट द डिस्टर्बन्स वॉज अप्रोचिंग क्लोजर, आणि थोड्याच वेळामध्ये लेखकाला जाणीव झाली की तो आवाज जो आहे अधिक थोडासा जवळजवळ येत होता. क्युरियोसिटी गॉट द बिटर ऑफ मी जे काय ओव्हरपॉवर्ड डिफिटेड, म्हणजे त्याची उत्सुकता आता थोडीशी अधिकच ताणली गेली. सुरुवातीला त्यांनी लेखकाने थोडस दुर्लक्ष करायचं ठरवलं, पण आता मग उत्सुकता जी ताणली गेली त्याला आता काय बाहेर नेमकं व्हायलंय याची थोडीशी त्याला काय उत्सुकता वाटायला लागली. लिव्हिंग द बुक असाईड आय रश टू द व्हरांडा टू सी व्हॉट वॉज गोइंग ऑन, मग लगेच त्याने ते आपलं पुस्तक बाजूला ठेवलं आणि व्हरांड्यामध्ये की नेमकं त्या ठिकाणी काय चाललेलं आहे हे पाहण्यासाठी तो बाहेर गेला. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या स्टोरीचा दुसरा भाग आता आपण सुरुवात करणार आहोत. हे दोन्ही भाग तुम्ही अवश्य बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण ही जी हा लेसन आहे चांगल्या प्रकारे समजून
जाईल. तर आपण इथपर्यंत आलो होतो अगोदरच्या व्हिडिओ मध्ये, क्यूरियोसिटी गॉट द बेटर ऑफ मी लिव्हिंग द बुक असाइड, आय रश टू द वरांडा टू सी व्हॉट वॉज गोइंग ऑन. की आवाज वरचेवर अधिकच जवळ येत होता आणि आता लेखकाची उत्सुकता बरेचशी ताणली गेली की नेमकं काय होत आहे हे जाणून घेण्याची त्याला खूप म्हणजे त्याला उत्सुकता जाणू लागली. आणि त्याने ते पुस्तक बाजूला ठेवलं आणि तो लगेच बाहेर काय घडत आहे नेमकं कशाचा गोंगाट तो पाहण्यासाठी गेला. तर पुढे बघा, आय ग्लान्स टुवर्ड्स द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल. लेखक जेव्हा त्याच्या घराच्या बाहेर पडला आणि घराच्या बाहेर पडून त्याने एक त्याच्या त्यांच्या ज्या क्लब हाऊसच्या छतावर एक नजर टाकली तेव्हा त्याला अतिशय भयंकर असं काहीतरी पाहावयास मिळालं. ते काय होतं भयंकर? अ बिग मेरी लंगूर अपरेंटली म्हणजे बहुत करून वरवर पाहता, अपरेंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप्स वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड अँड मर्सिलेसली निर्दयीपणे बायटिंग इट ऑल ओव्हर विथ अ डेफिनेट इंटेंट टू किल द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी अँड लेझर मेंबर्स ऑफ द लंगूर ग्रुप वेर स्कॅटर्ड ऑन द रूफ्स ऑफ द बिल्डिंग्स नियर बाय वॉचिंग द बेबी बिंग किल्ड. आय रिकॉल द टेरिबल कस्टम इन द एनिमल क्लॅन. क्लॅन म्हणजे काय? आपण एक जमात म्हणू शकतो त्याला किंवा प्राण्यांचा कळप गट. अ डॉमिनेंट म्हणजे पॉवरफुल. मेल युजली डज नॉट अलाव अनदर मेल बेबी ऑर ऍडल्ट टू सर्वाइव विद इन इट्स ग्रुप. जेव्हा लेखक त्याच्या घराच्या बाहेर पडला तेव्हा क्लब हाऊसच्या छतावरचं दृश्य पाहून अतिशय भयचकित करणार असं दृश्य त्याने पाहिलं, तर ते दृश्य काय होतं की एक मोठा असा एक नर वानर वरवर पाहता तो त्या गटाचा त्या कळपाचा म्हणजे एक महत्व आपण एक मोरक्या म्हणू त्याला मोरक्या वाटत होता. त्याने वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड्स अँड मर्सिलेसली बॅटिंग ऑल ओव्हर विथ अ डेफिनेट इंटेंट टू किल. त्याने एक छोटस वानराचं पिल्लू त्याच्या हातामध्ये घेतलं होतं आणि हमखास त्याला ठार करण्याच्या हेतूनेच तो अतिशय निर्दयीपणे त्या वानराच्या पिल्लाच्या शरीरावर चावा घेत होता, त्याला तो चावत होता. द हेल्पलेस मदर जी असहाय त्याची जी आई होती त्या वानराच्या पिल्लाची, ती बिचारी असहाय्यपणे तिच्याकडे पाण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता कारण तो वानर जो होता तो प्रमुख होता, तो मोरग्या होता त्या टोळीचा. आणि इतर जे दुसरे त्यांच्या ग्रुपमध्ये जे इतर जे वानर होते इतर जे सदस्य होते त्या कळपातले ते इकडे तिकडे स्कॅटर्ड म्हणजे काय असे विखुरलेले होते आसपासच्या घराच्या म्हणजे त्या बिल्डिंगच्या ज्या इकडे तिकडे आजूबाजूच्या परिसरामध्ये त्या छतावर म्हणा इकडे तिकडे सगळे इकडे तिकडे विखुरलेले होते. आणि तो वानर जो आहे त्याला हमखास ठार करण्याच्या हेतून त्याच्या शरीरावर इतरत्र खूप चावे घेत होता. आणि त्याच वेळी लेखकाला एका जो एक कस्टम आहे जी रूढी आहे की जे प्राण्यांच्या याच्यामध्ये आपण पाहिलं प्राण्यांच्या जमातीमध्ये अनेक प्राण्यांच्या जमातीमध्ये आपल्याला पाहायला मिळते की ती कोणती एक अतिशय भयंकर अशी जी रूढी आहे ती म्हणजे एक जो डॉमिनंट मेल असतो एक पॉवरफुल जो असतो एक मोरके असतो तो त्यांच्या गटामध्ये सहसा इतर जे काही नर वानर असतील किंवा नर असतील त्यांना किंवा इतर नर पिल्ल किंवा थोडेसे मोठे जे वानर असतील किंवा इतर कोणत्या प्रजातीमध्ये असतील त्या नर वानरांना छोट्याशा पिल्लांना तो आपल्या ग्रुपमध्ये सहजासहजी जगू देत नाही कारण त्याला भीती असते की कदाचित पुढे चालून त्याची जागा ते बळकावतील. या हेतूने तो आपल्या कळपामध्ये इतर नर पिल्लांना जगू देत नाही. असा एक भयंकर रूढी रूढ जी काही रूढीच म्हणू आपण ती लेखकाला आठवली. विदाउट लुझिंग एनी टाइम आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक इन वन हँड अँड हर्ड अ पीस ऑफ स्टोन ऍट दॅट मॅरॉडिंग लंगूर. हर्ड म्हणजे काय हो? थ्रू फोर्स पिले अतिशय वेगाने फेकले. मॅरॉडिंग म्हणजे काय हो? सर्चिंग फॉर की काहीतरी चोरण्याचे किंवा धाड टाकण्याचे किंवा हल्ला करण्याच्या उद्देशाने की एका क्षणाचाही विचार न करता लेखकाने लगेचच एक मोठी स्टाउट म्हणजे अतिशय मोठी एक काठी घेतली एका हातामध्ये आणि काही हातामध्ये दगड घेतले आणि अतिशय वेगाने त्या वानरावर छोट्या पिल्लावर हल्ला करणाऱ्या वानराच्या दिशेने काय केले त्याने फेकून दिले त्याच्याकडे त्याला फेकून त्याला मारले. द लंगूर वॉज सो इन्फ्युरिटेड दॅट इट हार्डली टू कॅरी नोटिस ऑफ माय असॉल्ट.
लेखक काय म्हणतात की तो इतका म्हणजे असा भयंकर होता की लेखकाने त्याच्या दिशेने भिरकवलेल्या दगडावर त्याने कसल्याच प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही, म्हणजे त्याने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. बट देन आय स्टार्टेड थ्रोविंग मोर स्टोन. मग जेव्हा लेखकाने आणखी जास्त दगड त्याच्या दिशेने फेकायला गेले अँड द डॉग्स ऑन देअर पार्ट रेज्ड देअर पिच ऑफ क्राय, आणि दुसऱ्या बाजूने जेव्हा कुत्र्यांनी देखील त्यांच्या भुंकण्याचा जो आवाज आहे तो बराचसा वाढवला, मग एका बाजूने लेखक त्याच्याकडे त्याच्या दिशेने दगड भिरकवत होता तर दुसऱ्या बाजूने आता कुत्र्यांनी सुद्धा त्याच्या दिशेने जोरदार भुंकायला सुरुवात केली. द अनचेंज्ड सर्कमस्टान्सेस अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक फ्रॉम अननोन क्वार्टर्स फोर्स्ड द लंगो टू ड्रॉप द बेबी फ्रॉम द स्लोपिंग रूफ ओव्हर द व्हरांडा. आणि अशा ज्या बदललेल्या परिस्थितीमुळे आणि अनपेक्षित अशा गोष्टीकडून झालेल्या हल्ल्यामुळे त्या वानराला, त्या डॉमिनेंट नर वानराला शेवटी त्या जे छताच्या त्या घराच्या बिल्डिंगच्या छता छताच्या त्या व्हरांडा जो होतो व्हरांड्याच्या छतावरून त्या बेबीला शेवटी त्या छोट्याशा पिल्ल्याला शेवटी काय सोडून द्यावं लागलं, कारण कुत्र्यांनी पण इकडे आवाज भुंकण्याचा वाढवला होता आणि तिकडे लेखक सुद्धा त्याच्यावर आणखी जोराने द्वेषाने दगड मारत होता. या अशा बदललेल्या परिस्थितीमुळे त्या वानराने त्या त्या मोरख्याने त्या पिल्ल्याला काय केलं त्या व्हरांड्याच्या त्या छतावरून काय केलं सोडून दिलं. द बेबी वॉज लिस्टलेस अँड हॅपी टू बी डेड. लिस्टलेस म्हणजे काय, विदाउट एनी एनर्जी, म्हणजे कसल्याच प्रकारचा त्राण त्याच्यामध्ये ऊर्जा शिल्लक राहिलेली नव्हती आणि वरवर पाहता ते मृत आहे असं वाटत होतं. ऍज इट्स बॉडी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन द एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ डॉग्स ग्रीव मॅनिफोल्ड ऍट द प्रॉस्पेक्ट ऑफ गुड किल अँड अ मील. ऍज इट्स बॉडी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन, आता त्या वानर नर वानराने त्याला सोडून दिलं आणि ते वान त्याचं जे बॉडी आहे त्याचे शरीर आहे त्या छतावरून असं घरंगळत खाली येत असताना कुत्र्यांची एक्साइटमेंट त्यांची सुद्धा उत्तेजना काय झाली आपोआपच वाढली. कशामुळं, तर त्यांना वाटलं की आता आपल्याला सुद्धा एक प्रॉस्पेक्ट म्हणजे काय फ्युचर भेट, की आता आपल्याला सुद्धा एक चांगल्या प्रकारची जास्तीत जास्त मोठी शिकार आपल्याला मिळणार आहे, या हेतूने त्यांची सुद्धा उत्सुकता ताणली गेली. सो कीपिंग द डॉग्स ऍट बे विथ अ स्टिक आय मॅनेज टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूस टेल ऍट जस्ट टिप्ड ओव्हर द एज ऑफ द टाइल्ड रूफ. आणि घरंगळत असताना एका बाजूने काठी घेऊन कुत्र्यांना लेखकाने थोडस दूर सारलं आणि ते वानराचं पिलू असं खर्शीवर आपटणार पडणार तेवढ्यातच अगदी शेवटच्या क्षणी लेखकाने त्याची शेपटी पकडली. द बेबी अपीयर्ड इनर्ट अँड लाइफलेस. इट वॉज इंडीड इनर्ट म्हणजे काय, पॉवरलेस, मोशनलेस, कसल्याही प्रकारची हालचाल ते छोटस पिल्लू करत नव्हतं आणि ते एक नर वानराचं पिल्लू, ते नर पिल्लू होत. बाय दिस टाइम माय पॅरेंट्स अँड सिस्टर्स हॅड कम आउट ऑन टू द व्हरांडा अँड वी आर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. सम ऑफ अवर नेबर्स अँड हॅड असो गॅदर्ड इन द डिस्टन्स. की एवढ्या वेळामध्ये एवढं जे काय लेखकाचं जे रेस्क्यू ऑपरेशन होतं, जे बचाव अभियान होतं, ते पाहण्यासाठी लेखकाची आई वडील, त्याच्या इतर कुटुंबातील सदस्य आणि त्यांचे जे काही शेजारी आहेत ते सुद्धा काही अंतरावून हे लेखकाचं जे रेस्क्यू ऑपरेशन आहे, बचाव अभियान आहे, ते काय करत होते, पाहत होते. सो आय टूक द बेबी लंगू टू अवर बॅक हॅड अँड जेंटल लेड हिम ऑन द फ्लोर इन साइड द पोल्ट्री कूप. मग लेखकाने हळूच त्या वानराच्या पिल्ल्याला घेतलं आणि त्या कोंबडीच्या पिल्लांसाठी जे हे असते आपण त्याला काय म्हणू, पिंजरा असतो, त्या पिंजऱ्यामध्ये हळूच अलगद त्याच्यावर ठेवलं. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क्स अँड स्क्रॅच. त्याच्या अंगावर इतरत्र असे म्हणजे जे स्क्रॅचेस पडलेले होते आणि अतिशय खोल अशा जखमा देखील त्याच्या शरीरावर दिसत होत्या. ब्लड वॉज वुझिंग आउट, वुझिंग म्हणजे कमिंग आउट फोर्सफुली, वुझिंग फ्रॉम सम ऑफ द वुंड्स, आणि बऱ्याचशा जखमामधून अगदी रक्त सुद्धा बाहेर येत होतं. द बॉडी रिमेन्ड, द बेबी रिमेन मोशनलेस. तरी पण ते जे पिल्लू आहे ते अगदी मोशनलेस होतं, निश्चल होतं, कसल्याही प्रकारची हालचाल करत होतं. सो माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड अँड टू क्लीन द वुंड्स अँड स्टॉप द ब्लीडिंग. मग लेखकाच्या वडिलांनी फर्स्ट एड दिलं, त्याचे जे काही प्रथमोपचाराचं सगळं साहित्य आणून त्याच्या जखमा सगळ्या काय केल्या, स्वच्छ केल्या आणि त्याचं जे येणारं रक्त आहे ते काय केलं थांबवलं. आय वॉज रिव्हील टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रीदिंग इवन दाऊ हिज ब्रेथ्स वेर स्लो. की जेव्हा लेखकाने अगदी हळूवारपणे त्याची त्याला पाहिलं तेव्हा लेखकाला थोडस हायस वाटलं की ते जे वानराचं पिल्लू आहे त्याचा श्वासोच्छ्वास चालू होता, त्याची गती जरी हळूवार होती तरी पण ते जिवंत आहे हे कळल्यामुळं लेखकाला सुद्धा थोडासा आनंदाचा
झाला. स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टील अँड आफ्टर अ फ्यू सेकंड एमसी सॅट अप, की लाईक थोड्याच वेळात त्याच्या तोंडावर शरीरावर थोडस थंड पाण्याचे शिंदोडे मारल्यावर थोडस थरथर थरथर कापत थरथर कापत ते जे पिल्लू आहे ते वानरांचं पिल्लू थोडस पाहिलं उठून बसलं. ही वॉज इन स्टेट ऑफ शॉक अँड स्टार्टेड ट्रेमिंग लाईक अ लीफ इन द विंड, की ते एका जबरदस्तच्या धक्क्यातून थोडस सावरलं होतं आणि जसं वाऱ्याची झुळूक आल्यावर झाडाची पानं जशी सहसतात अगदी तशाच प्रकारे ते बाळ वानराचं पिल्लू अगदी थरथरत होत. हिज ट्विंकलिंग आईज वेल्ड अप विथ टीयर्स अँड स्टार्टेड टू सोब विथ मफल्ड क्राय, मफल्ड क्राय जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्ड वुड आफ्टर एक्सपिरियन्सिंग ट्रॉमा, की जणू एखाद्या आपल्या जर मानवी बाळाला जर आपण एखादी जर दुखापत केली किंवा आपण थोडस रागवलो ते जशा प्रकारे हुंदके देऊन रडायला सुरुवात करते अगदी तशाच प्रकारे ते वानराच्या पिल्लाचे जे जे दोन चकाकणाऱ्या डोळ्यामध्ये आश्रू डबडबलेले होते आणि ते लगेचच आपल्या मानवी बाळाप्रमाणे हुंदके देऊन त्यांनी रडायला सुरुवात केली. आय ऑफर्ड हिम अ पील्ड बनाना विच ही ऍक्सेप्टेड विथ हिज अनस्टेडी हँड अँड बिगेन टेकिंग हेजिटंट बाइट्स. लेखकाने एक त्याला एक सोललेली केळी दिली आणि त्याने असंच अगदी अस्थिर हाताने थरथर थरथर कापत ती केळी पकडली आणि त्याने त्याला चावायला सुरुवात त्याने खायला त्याला सुरुवात केली. माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन द रिवायवल ऑफ द बेबी लंगूर, की आय हॅव सडनली आय हॅड आय अनकॅनी फिलिंग ऑफ बिंग वॉच्ड. लेखकाचं पूर्ण लक्ष त्या पिल्लावर केंद्रित होतं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की त्याच्यावर कोणाची तरी नजर होती, त्याला कोणीतरी चोरून अनपेक्षितपणे विचित्र अशी एक नजर त्याच्यावर कोणीतरी होती, कोणीतरी त्याला चोरून अनपेक्षितपणे त्याच्याकडे पाहत होतं. आय टर्न अवे फ्रॉम द कोप अँड लुकड अप, त्यामुळे त्याने त्या पोल्ट्री कोपच्या बाजूला जाऊन त्याने थोडस बाजूला पाहिलं तर देअर सॅट द मदर लंगूर ऑन आवर किचन रूम वॉचिंग एव्हरी मूव्ह आय मेड, सी सिम्पली सॅट देअर क्वाइटली एज इफ कन्व्हिन्स्ड दॅट नो हार्म वॉज बिंग डन टू हर चाइल्ड. लाईक थोडासा बाजूला जाऊन त्यांच्या किचनच्या छतावर त्याने पाहिलं तर त्या पिल्लाची आई अगदी शांतपणे त्या ठिकाणी बसून लेखक जो काही करत आहे ते अगदी शांतपणे पाहत होती आणि तिला सुद्धा त्याची खात्री पटली होती की हा जो व्यक्ती आहे हे जी व्यक्ती आहे ते आपल्या बाळाला कसल्याही प्रकारची इजा करत नाहीत याची जणू तिला जाणीव झालेली होती. मीनवाईल द बेबी सेन्स्ड द प्रेझेन्स ऑफ हिज मदर अँड स्टार्टेड टू सोब अँड क्राय अ लिटल लाउडर, आणि तेवढ्यातच त्या बाळाला सुद्धा आपली आई कुठून तरी आपल्याकडे बघत आहे याची जाणीव झाली आणि ते आणखी मोठ्याने हुंदके देऊन रडायला त्याने सुरुवात केली. आय रिटेटेड फ्रॉम द डोअर ऑफ द कोप टू अलाउ द मदर ऍक्सेस टू हर बेबी, आणि लेखकाला सुद्धा जाणीव झाली म्हणून तो त्या कोल्ड्री कोपच्या थोडासा बाजूला जेणेकरून त्या पिल्लाची आई त्या ठिकाणी येईल आणि त्याला घेऊन जाईल या आशेने. इमिजिएटली द मदर डिसेंडेड ऑन द फ्लोर ऑफ द कोप अँड पिक्ड अप द बेबी इन हर आर्म्स, आणि अगदी तात्काळ त्याच क्षणी डिसेंडेड म्हणजे काय मूड डाऊन वरती त्या बाळाची आई त्या पिल्लाची आई खाली आली त्या छतावरून खाली आली आणि तिने लगेचच त्या पिल्लाला आपल्या भाऊ मध्ये घेतले. सी गेव द बेबी अ थ्रू बॉडी इन्स्पेक्शन टू चेक हिज इंजुरीज अँड देन कडड हिम टाइटली इन हर बुझम, बुझम म्हणजे काय हृदय म्हणजे आपल्या हृदयाशी. मग तिने त्या बाळाला आपल्या जवळ घेतले आणि एक धावता दृष्टिक्षेप टाकला त्याच्या नजर टाकली त्याच्या पूर्ण शरीरावरून आणि लगेचच अगदी घट्ट तिने त्या बाळाला आपल्या हृदयाशी आपल्या छातीशी काय केलं पकडलं. द बेबी फाउंड ग्रेट सोलेस इन हर केअरिंग, आणि खरोखरच तिच्या त्या काळजी घेणाऱ्या भाऊपाशामध्ये त्या बाळाला खूपच हायस वाटलं त्याला खूप बरं वाटलं. द मदर सॅट स्टील विथ द बेबी इन हर लॅप फॉर अ फ्यू मिनिट्स, इट वॉज ऑलमोस्ट एज इफ सी वॉज पॉन्डरिंग ओवर ऑप्शन्स अँड ट्राइंग टू फिगर आउट हाऊ सी कुड कीप द बेबी सेफ फ्रॉम द फर्दर असॉल्ट. जी त्या पिल्लाची जी आहे तिने त्याच्यावरून छतावरून अगदी खाली आली तिने त्या बाळाला थोडासा धावता दृष्टी टाकला तिच्या शरीरावर आणि आपल्या हृदयाभोवती आपल्या छातीवर तिने त्याला एकदम असं घट्ट अशी मिठी मारली आणि त्या बाळाला सुद्धा त्या पिल्लाला सुद्धा तिच्या त्या मिठीमध्ये खूप समाधान आत्मिक समाधान लाभलं तिच्या त्या काळजी घेणाऱ्या भाऊपाशामध्ये. द मदर सॅट विथ स्टील विथ द बेबी इन हर लॅप फॉर अ फ्यू मिनिट्स, त्या पिल्लाला घेऊन आपल्या मांडीवर घेऊन तशीच
तिची तिची ज्या पिल्लाची जी आई आहे ती वानरी आहे, ती थोड्या वेळ इकडे तिकडे पाहत होती. इट वॉज ऑलमोस्ट एज इफ सी वॉज पॉन्डरिंग ओवर हर ऑप्शन एंड ट्राइंग टू फिगर आउट हाउ सी कुड कीप द बेबी सेफ फ्रॉम फर्दर असॉल्ट. पॉन्डरिंग म्हणजे काय, पॉन्डर म्हणजे थिंक ओवर डीपली, खूप सखोल विचार करणे. जणू काही ती असं काहीतरी खोल असा विचार करत होती आणि वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय पाहत होती की जेणेकरून फिगर आउट करू शकू, पाहत होती की जेणेकरून ती पुढच्या ज्या भविष्यात येणाऱ्या त्या नर वानराच्या हल्ल्यापासून आपल्या पिल्लाला कशा प्रकारे सुरक्षित ठेवता येईल याची जणू काही ती पर्याय थोड्या वेळासाठी चाचपडत होती. फॉर अ फ्यू सेकंड द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज. आणि काय आश्चर्य बघा, अगदी थोड्याच काही सेकंद त्या त्या पिल्लाच्या आईने लेखकाच्या थेट अगदी डोळ्यामध्ये तिच्या अगदी नजरेस नजर मिळवली. इव्हन टुडे आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज शोअरिंग साइलेंट ग्रॅटिट्यूड ऑन मी फॉर सेव्हिंग हर चाइल्ड. अगदी आज सुद्धा त्या वानराच्या त्या पिल्लाच्या आईने तिच्या डोळ्यामध्ये डोळे जे टाकून एक लेखकाच्या त्याच्या बाळाला वाचवण्याबद्दलची जी कृतज्ञता आहे ज्या प्रकारे व्यक्त केली, तिच्या अगदी डोळ्यात डोळे घालून तिच्याकडे जी पाहत होती, ती गोष्ट लेखक आज सुद्धा विसरू शकत नाही असं तो या ठिकाणी आवर्जून सांगतो. जणू काही तिची त्या एक त्याच्या डोळ्यामध्ये पाहून त्याच्या बाळाला वाचल्याबद्दल ती कदाचित तिची आभारच व्यक्त करत होती असं लेखकाला जाणवलं. आय वॉज ओव्हरहेम्ड बाय द इमोशन्स द सेंटिमेंट अँड द वे. सेंटिमेंट म्हणजे प्रतिक्रिया म्हणू शकतो आपण. अँड द वे सी सेड थँक्स टू मी. ज्या प्रकारे लेखकाचे आभार मानण्यासाठी ज्या प्रकारच्या भावना दाखवल्या तिने, ज्या त्यावर त्याची तिची जी जी काही प्रतिक्रिया होती या तिला लेखकाप्रती आभार व्यक्त करण्याची, त्यावर लेखक तर खूपच भारावून गेला. दॅट सॅट युनिव्हर्सल मदर होल्डिंग अ स्ट्रायकन चाइल्ड इन हर लॅब. ही स्ट्रायकन म्हणजे काय, हाईट हार्ट सफर काहीतरी जखमा झालेलं दुखी कष्टी असलेलं, की त्या वानराच्या आईमध्ये लेखकाला एक विश्वाची माता दिसली जी आपल्या एका दुःखी कष्टी बाळाला घेऊन त्या ठिकाणी बसलेली होती. त्याच वानराच्या आईमध्ये एक ती वानर जणू काय लेखकासाठी ती वानराची वानरी म्हणजे एक प्रकारची वैश्विक माताच होती आपल्या दुःखी कष्टी बाळाला सांत्वन देण्याचा ती प्रयत्न करत होती. देन इन अ फ्लॅश सी जम्प्ड विथ हर बेबी क्लँगिंग टू हर बेली अँड रिच्ड आउट रिच्ड आवर किचन. आणि अगदी क्षणार्धात तिथून उडी मारली आपल्या त्या बाळाला पिल्लाला आपल्या पोटाशी घट्ट पकडून आणि लेखकाच्या छताच्या लेखकाचे जे किचन जे स्वयंपाकाची खोली होती त्याच्या त्या छतावर जाऊन तिथं पोहोचली. ती सर्वेट द एरिया फॉर द व्हिसियस म्हणजे इव्हिल वीकड दुष्ट मेल लंगूर अँड देन लेफ्ट अवे इन द डिरेक्शन अपोजिट टू द प्लेस ऑफ द व्हायलेंट एनकाउंटर. आणि थोड्या वेळ तिने आजूबाजूला थोडीशी एक नजर टाकली आणि अगदी ज्या ठिकाणी हल्ला झालेला आहे तिच्या बाळावर तिच्या पिल्लावर अगदी त्याच्या उलट्या दिशेने ती त्या ठिकाणी ती उंच उड्या मारत ती निघून गेली. द ब्रीफ मीटिंग विथ द मदर अँड द बेबी लंगूर कन्व्हिन्स्ड मी दॅट इंटर स्पेसिस कम्युनिकेशन अँड म्युच्युअल ट्रस्ट इज इंडीड अ रियालिटी अँड शुड एनी वन स्ट्राईक द राईट कॉर्ड द रिलेशनशिप हम्स इन टू ऍक्शन. हम्स इन टू ऍक्शन म्हणजे काय, बिकम्स अलाइव्ह. तर कवी काय म्हणतात की या ठिकाणी जो लेखकाची आणि त्या याची कोणाची पिल्लाच्या आईची जी काही ओझरती भेट झाली, या भेटीने लेखकाला एक प्रकारची खात्री पडली. काय खात्री पडली, की प्राण्यांचा आणि मानवांचा जो काही प्राण्यांचा जो आपापला मधला जो काही संवाद आहे तो एक प्रकारचे त्यांच्या एकमेकांमध्ये जे संवाद साधतात त्यांच्या मधला आपसामधला जो दृढ विश्वास आहे ही एक खरोखर सत्य गोष्ट आहे. एकमेकांच्या मनांच्या तारा जर योग्य रीतीने जर छेडल्या गेल्या तर जे नाते आहे ते अधिक दृढ बनते, अधिक पक्के होते याची जाणीव लेखकाला त्या दिवशी झाली. आणि त्याच पिल्लाच्या आईने लेखकाला अगदी दाखवून दिले की मनुष्य आणि प्राणी या दोघांमध्ये संवाद साधण्याचे एकमेव साधन म्हणजे अन्न नसून
आपल्याला काय वाटतं की प्राण्यामध्ये आणि आपल्यामध्ये आपण नाते फक्त कोणत्या माध्यमातून साधू शकतो? फक्त अन्न, त्यांना अन्न देऊन. पण लेखकाला त्या दिवशी जाणीव झाली की आपल्याला जर प्राणी आणि मानवामध्ये जर एक चांगले विश्वासाचे नाते निर्माण करायचे असेल तर अन्न हे केवळ एकच माध्यम नसून नाते दृढ करण्यासाठी परस्पर विश्वास आणि एकमेकांमधलं जे काही सामंजस्य आहे, जे समजूतदारपण आहे, कंपॅशन म्हणजे एक सहानुभूती किंवा दयाळूपण आहे, तो देखील या दोन तीन गोष्टीमधून सुद्धा आपण आपले प्राण्यांचे आणि आपले जे काही सहसंबंध आहेत ते दृढ विश्वासाचे करू शकतो. तर 55 years have passed since that day आणि अगदी त्या घटनेपासून, त्या शनिवारच्या घटनेपासून आज 55 वर्ष उलटलेले आहेत. आय एम नाऊ 70 years old आणि आता लेखक जवळपास 70 वर्षाचा आहे. बट आय स्टील फॉन्डली रिमेंबर दॅट एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. आज सुद्धा लेखकाला त्या अविस्मरणीय भेटीची, आज सुद्धा लेखकाने ती अविस्मरणीय भेट आज आपल्या मनाशी, आपल्या उराशी अगदी प्रेमपूर्वक जपलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा आपला आजचा पाठ होता. याच्यामध्ये आपण पाहिलं की लेखकाने कशा प्रकारे त्या वानरीच्या पिल्लाला वाचवलं आणि ते त्याबद्दलची कृतज्ञता लेखकाला कशा प्रकारे व्यक्त केली आणि जी लेखक आजही विसरू शकला नाही, जो की आज तो 70 वर्षाचा असून देखील. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत आणि इंग्लिश वर्कशॉप आहेत त्या पाहणार आहोत. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.